आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष होत आहेत. देशभरात यंदा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशाची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आज 73व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बदलापूर शहरातील ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झेंडा फडकविण्यात आला असून यावेळी राष्ट्रगीतही गायले गेले. हॉटेल अजिंक्य क्यूझिन. उत्तम हॉटेलमध्ये खाण्याचा विचार करत आहात तेही कमी खर्चात, तर आजच भेट द्या बदलापूर शहरातील अजिंक्य क्यूझिनला. प्रशस्त डायनिंग हॉल, सुसज्ज लॉबी, लहान मुलांसाठी आकर्षक 3D ॲनिमल फ्रेमही. हॉटेल अजिंक्य क्यूझिन तुमच्यासाठी घेऊन आले आहेत विविध प्रकारचे तंदुरी डिशेस, फिश तंदुरी, मुघलाई, चायनीज, शोरमा अशा अनेक प्रकारचे पदार्थ तेही अल्पदरात. तर आजच भेट द्या अजिंक्य क्यूझिनला. ऑर्डर बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा 7744090456 किंवा 7387124626 वर. तसेच याच निमित्ताने गेल्या 35 ते 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षाला ज्यांचे योगदान आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. यावेळी बदलापूर शहराचे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सर्वप्रथम माझ्या बदलापूर शहरातील सर्व तमाम नागरिक बंधू भगिनींना स्वतंत्र भारताच्या 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी कुळगाव बदलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी ध्वजवंदन झालेलं आहे आणि यानंतर काँग्रेस कमिटीच्याच कार्यालयामध्ये ज्यांनी काँग्रेस पक्षासाठी या शहरामध्ये गेले 35 ते 40 वर्ष आपलं योगदान दिलं आहे अशा अनेक ज्येष्ठ आणि निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. आणि आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील आपल्या शहरातल्या येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात त्यांना आमच्याकडे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांनासुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या आपल्या प्रभागामधनं काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवून चांगल्या भरघोस मतांनी विजय व्हावं असं या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा देशाला कायदा आणि सुरक्षेचं स्थान देणारा आहे. देशामध्ये घटना तयार झाली त्या घटनेनुसार आज 73 वर्ष जे सुरू आहे आणि याची सुरुवात काँग्रेस पक्षातर्फे सुरू झाली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या देशामध्ये प्रत्येक माणसाला त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. प्रत्येक गरीब असेल, श्रीमंत असेल, कुठल्याही जाती समाजाचा असेल तर तो माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो, मुख्यमंत्री होऊ शकतो अशा प्रकारची ही घटना आहे. आणि या घटनेनुसार देश आपला सुरू आहे त्याच्यात सर्वस्व प्राधान्य आपल्या काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. आणि आज देशाची 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आज जी स्थिती आहे ती बिघडत चाललेली आहे हे लोकांना कळून चुकलेलं आहे, जनतेला कळून चुकलेलं आहे. आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे की काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आपल्या ब्लॉक काँग्रेसच्या विषयी मी बोलेन, संजय जाधव साहेबांनी अतिशय चांगलं संघटनात्मक काम सुरू केलेलं आहे. येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सर्व ब्लॉकचे अध्यक्ष आहेत असं समजून काम करूया. पद हे महत्वाचं नाही आहे. या पक्षासाठी काम करणारा माणूस हा सर्वश्रेष्ठ कार्यकर्ता आहे, हे सर्वश्रेष्ठ पद आहे असं इंदिराजी म्हणायच्या.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज बदलापूर शहर काँग्रेस कमिटीने हा जो आमचा सन्मान केलेला आहे, मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानते. कारण कुठेतरी आम्हाला जरा एक मानसिक समाधान मिळालं की गेल्या 30 वर्षापासून सक्रिय ना इकडे उडी मारणं ना तिकडे उडी मारणं, सक्रिय असे गावाला लव्हाळीचं झाड असतं, ते किती ऊन वारा पाऊस आला तर ते वागतं आणि परत उभं राहतं, पण ते कुठे इकडे तिकडे हे होत नाही, जागेवरच असतं. तशा पद्धतीने आम्ही जागेवरच राहिलोय आणि त्याचं आज हे बदलापूर वासियांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने माझा सन्मान केलेला आहे. मी त्यांनी काहीतरी माझ्यामध्ये बघितलं असेल म्हणूनच त्यांनी माझा सन्मान केला. मी पुन्हा एकदा सगळ्यांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि बदलापूरच्या सर्व सन्माननीयांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. मजबूती का हरदम वादा, स्टाइल में है ये सबसे ज्यादा. वूड सिटी हाउस ऑफ एक्सक्लूसिव फर्निचर. तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी फर्निचरच्या शोधात आहात का? तर आजच भेट द्या वूड सिटीला, क्योंकि हम आपके लिए लेकर आए हैं बेड, मेटल बेड, डाइनिंग टेबल, वॉल यूनिट, सोफा कम बेड, सेंटर टेबल, शू रैक और इसी प्रकार के मनपसंद फर्नीचर कम से कम भाव में. फ्री होम डिलीवरी और पार्किंग सुविधाएं भी उपलब्ध. तो आज ही जाकर अपने सपनों के घर को सजाएं.